आज आपण चौकोनाचे प्रकार आणि त्यांचे गुणधर्म शिकू. सर्वप्रथम आपण चौकोन म्हणजे क्वाड्रिलॅटरल्सचा अर्थ समजून घेऊ. चौकोन हा शब्द चौ अधिक कोन ह्यापासून तयार झाला आहे. कोणतीही आकृती जर चार कोनांनी तयार झालेली असेल तर तिला आपण चौकोन म्हणतो. आता आपण दिलेली आकृती पाहू. ह्यापैकी एक आकृती चौकोन नाही, याचे कारण काय आहे ते सांगू शकाल का? विचार करा. अगदी बरोबर, आकृती सी चौकोन नाही. चला ह्याकडे दुर्लक्ष करू. जर आपण ह्यापैकी कोणताही चौकोन घेतला आणि त्याच्या चार कोनांच्या मापांची बेरीज केली तर आपल्याला 360° हे उत्तर मिळेल. हे प्रत्येक चौकोनासाठी खरे आहे, म्हणूनच आपण असे म्हणतो की चौकोनाच्या सर्व कोनांची बेरीज 360° आहे. चौकोनाचा हा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. आता हे आकार पुन्हा पहा. आपण पाहू शकता की येथे बरेच चौकोन आहेत. त्यांना समजण्यासाठी आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकृत करतो. चला तर चौकोनाचे प्रकार जाणून घेऊया. आयत म्हणजे रेक्टँगल. काड्यापेटीचा एक बॉक्स घ्या आणि त्यातील कोणताही सपाट पृष्ठभाग म्हणजे फ्लॅट सरफेस पहा. आपल्याला एक चौकोन दिसेल. तो कागदावर ठेवून त्याचा आकार बनवू. आता कोन मापकाचा वापर करून त्यातील प्रत्येक कोनाचे माप काय आहे ते शोधा. तुम्हाला सर्व कोनांचे माप 90° मिळेल, म्हणजेच या आकृतीतील सर्व कोन काटकोन म्हणजेच राईट अँगल आहेत. त्याचप्रमाणे जर आपण एखाद्या पट्टीने सर्व बाजूंची लांबी मोजली तर आपणास आढळेल की ह्या आकृतीच्या सम्मुख बाजू म्हणजेच अपोजिट साईड्स समान आहेत. ह्या आकृतीत आपण हे देखील पाहू शकतो की सम्मुख कोन समान आहेत आणि ते काटकोन आहेत. सम्मुख बाजूंच्या जोड्या समान अंतरावर असल्याने आपण असेही म्हणू शकतो की ह्या आकृतीच्या सम्मुख बाजू समांतर म्हणजे पॅरलल आहेत. जर आपण कर्ण म्हणजे डायगोनल रेखाटला आणि त्याची लांबी मोजली तर आपल्याला कळेल की ह्या आकृतीचे कर्ण समान आहेत, परंतु ते एकमेकांना 90° छेदत नाहीत, म्हणजेच ते परस्पर लंब म्हणजेच परपेंडिक्युलर नाहीत. ह्या आकृतीला आपण आयत म्हणतो. अशी आकृती जिचे सर्व कोन काटकोन आहेत आणि सम्मुख बाजू समान आहेत त्या आकृतीला आयत असे म्हणतात. चला आता समांतरभुज चौकोन म्हणजे पॅरेललोग्राम समजून घेऊ. काड्यापेटीचा ट्रे बाहेर काढा आणि त्याचा मोकळा असलेला भाग पहा. आपल्याला एक आयत दिसेल. आता त्याच्या एका कोनावर दाबा, जेणेकरून समोरच्या बाजू जवळ येताना दिसतील. यामुळे मोकळ्या असलेल्या भागाचा आकार बदलेल. चला याची आकृती देखील कागदावर काढू. आता येथे कोनांचे माप 90° होणार नाही तर ते बदलेल, परंतु आताही सम्मुख बाजू समांतर असतील. चौकोन ज्याच्या सम्मुख बाजू समांतर असतात त्याला समांतरभुज चौकोन असे म्हणतात. सम्मुख बाजू समांतर आहेत आणि त्यांची लांबी देखील समान आहे. त्याचप्रमाणे समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोनही समान असतात, परंतु समांतरभुज चौकोनाचे कर्ण समान नसतात आणि ते परस्पर लंबही नसतात. चला आता समभुज चौकोन म्हणजे रोम्बस समजून घेऊया. आपण पाहिले आहे की काड्यापेटीचा ट्रे काढून कोणताही कोपरा दाबला असता एक समांतरभुज चौकोन तयार होतो. आपण ते कागदावरही बनवले. कल्पना करा की जर मोकळ्या भागाच्या सर्व बाजू समान असतील तर अशा स्थितीमध्ये आपल्याला एक समांतरभुज चौकोनच मिळाला असता का? विचार करा. होय, आपल्याला समांतरभुज चौकोनच मिळतो, कारण ह्याच्या सम्मुख बाजू समांतर आहेत. जसे की आपण पाहू शकता, हा नक्कीच एक समांतरभुज चौकोन आहे, परंतु ह्याच्या सर्व बाजू देखील समान आहेत. एक समांतरभुज चौकोन ज्याच्या सर्व बाजू समान आहेत तो एक समभुज चौकोन म्हणवला जातो. याचे स्वतःचे असे काही गुणधर्म आहेत, जसे की त्याच्या सम्मुख बाजू समांतर तशाच समान आहेत. जर आपण सर्व कोनांचे माप घेतले तर आपल्याला समजते की ह्यांचे सम्मुख कोन समान आहेत. जर आपण त्याच्या कर्णांबद्दल चर्चा केली तर आपल्याला हे समजते की समभुज चौकोनाचे कर्ण समान नसतात, परंतु ते 90° एकमेकांना छेदतात, म्हणजे ते परस्पर लंब आहेत. चला आता चौरस म्हणजेच स्क्वेअर विषयी चर्चा करू. समजा आपण आयताकृती कागद घेतला. त्यातील कोणताही एक कोन त्याच्या सम्मुख दिशेने अशा प्रकारे ठेवा
ही लहान बाजू मोठ्या बाजूच्या अगदी वर आली पाहिजे आणि एक काटकोन त्रिकोण म्हणजेच राईट अँगल ट्रायंगल तयार होईल. आता काटकोन त्रिकोणाच्या बाहेरील आयत कापा, मग त्रिकोणाचा भाग उघडा. आपल्याला एक चौकोन मिळेल जो आयतापेक्षा थोडा वेगळा आहे. आता पट्टीचा वापर करून सर्व बाजूंची लांबी मोजा. सर्व बाजू समान लांबीच्या आहेत का? होय, सर्व बाजूंची लांबी समान असेल. त्याचप्रमाणे तुम्ही कोन मापकाचा वापर करून प्रत्येक कोन मोजले तर तुम्हाला कळेल की सर्व कोन 90° म्हणजेच काटकोन आहेत. असा चौकोन ज्याच्या सर्व बाजू समान असतात आणि सर्व कोन काटकोन असतात त्याला चौरस असे म्हणतात. जर आपण त्याचे कर्ण मोजले तर ते समान असतात, तसेच ते परस्पर लंब देखील असतात, म्हणजेच 90° छेदतात. चौरस ही एक अशी आकृती आहे जी समांतरभुज चौकोन, आयत याचबरोबर एक समभुज चौकोन देखील आहे. तुम्ही याचे कारण शोधू शकाल का? स्वतः प्रयत्न करा. आता जाणून घेऊया की समलंब चौकोन म्हणजेच ट्रेपेझियम म्हणजे काय. आपण एक असा चौकोन बनवू शकता का ज्याच्या सम्मुख बाजूंची फक्त एकच जोडी समांतर आहे? व्हिडिओ थांबून प्रयत्न करा. आम्ही सांगतो, दिलेल्या निर्बंधामुळे आपण खालीलप्रमाणे चौकोन बनवू शकतो. असा चौकोन ज्याच्या सम्मुख बाजूची फक्त एकच जोडी समांतर असेल त्याला समलंब चौकोन म्हणजेच ट्रेपेझियम असे म्हणतात. तर आज आपण चौकोनाचे प्रकार आणि त्यांचे गुणधर्म शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण चौकोनाचे प्रकार आणि त्याच्या गुणधर्मांशी संबंधित काही उदाहरणे पाहू.